शरद पवार मात्र नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. पवारांच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. एकीकडे कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे शरद पवार हे मात्र नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. पवारांचे जे नियोजित कार्यक्रम आहेत, जे अधिकृत कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांमध्ये शरद पवारांच्या या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे पवारांच्या बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा संपन्न होता. या मेळाव्यातल्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं आहे, ज्यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांचं नाव आहे, मात्र खुद्द शरद पवारांचं नाव नाही. त्यामुळे बारामतीतल्या आमंत्रणावरून आणि निमंत्रणावरून एकंदरीतच घोळ झालेला असताना तिथे दुसरीकडे शरद पवार हे मात्र नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पवारांच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आल्यानं आता या पार्श्वभूमीवर काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे. मंदार, खरं तर आमंत्रण निमंत्रणावरून बारामतीत मोठा घोळ पाहायला मिळतोय नमो रोजगार मेळाव्यावरून, पण दुसरीकडे शरद पवार हे उपस्थित राहत आहेत, कसं पाहायचं याच्याकडे काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दलचे? शरद पवार उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण शरद पवारांच्या कार्यालयाकडून त्यांचा जो दौरा आखण्यात आलेला आहे त्यामध्ये ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं दाखवण्यात आलंय. कारण शरद पवारांना अपेक्षा आहे की या कार्यक्रमामध्ये त्यांना आमंत्रित केलं जाईल, मात्र आमंत्रण पत्रिका जर आपण पाहिली तर त्यामध्ये शरद पवारांचा कुठेही उल्लेख नाही. पुणे जिल्ह्यातील सर्व आमदारांचा, खासदारांचा, मग राज्यसभेचे असतील, लोकसभेचे असतील, विधानसभेचे असतील, विधान परिषदेचे असतील, या कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेख आहे, मात्र शरद पवारांचा कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेमध्ये मात्र उल्लेख नाही. शरद पवार मात्र त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे असं गृहीत धरून उद्या संध्याकाळीच बारामतीमध्ये मुक्कामाला जाणार आहेत. परवा हा कार्यक्रम होणार आहे, नमो रोजगार मेळावा बारामतीमध्ये आयोजित करण्यात आला, ज्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र चर्चा होते आहे ती शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये का नाही याची. मंदार, या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सुप्रिया सुळे यांच्याशी देखील संवाद साधलेला होता त्यावेळेला निमंत्रण पत्रिकेतून नाव नेमकं का वगळण्यात आलं याबद्दलचं उत्तर माझ्याकडे नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यामुळे शरद पवारांचं नाव नेमकं का वगळण्यात आलं आहे याबद्दल काही शासनाकडनं काही प्रतिक्रिया कळू शकलेल्या आहेत का? त्यांची बाजू देखील काही समोर आली आहे का? दीपक, ही जी निमंत्रण पत्रिका आहे ती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आली आहे, अर्थात त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून किंवा वरिष्ठ पातळीकडून जशा सूचना आल्या तशा प्रकारे त्यांनी ही निमंत्रण पत्रिका छापलेली आहे. अर्थात याचं उत्तर हे अजित पवार किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांनाच द्यावं लागणार आहे की शरद पवारांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये का नाही. कारण हा जो नमो रोजगार मेळावा ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय त्या विद्या प्रतिष्ठानचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर बारामतीमध्ये इतरही आणखी 3 कार्यक्रम आहेत आणि शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. इतर आमदार खासदारांचं नाव असताना शरद पवारांचं त्यामध्ये नाव नाही आणि ते का नाही याचं उत्तर अर्थातच सरकारी पक्षाला द्यावं लागणार आहे. दीपक मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा शरद पवार हे नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा पवारांच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहायला आवडेल असा पत्रात देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.